पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत गरुड झेप अकॅडमी, भारतातील सर्वात अधिक अधिकारी आणि सैनिक घडवणारी संस्था. कर्नाटक मुख्यमंत्रीपदाची घोषणा आज होण्याची शक्यता, काँग्रेस बंगळुरूमध्ये नाव जाहीर करण्याची शक्यता, मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. कर्नाटक मुख्यमंत्रीपदासाठी मोठी रस्सीखेच, काँग्रेसची आज विधिमंडळ पक्षाची बैठक, सिद्धरामय्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चर्चा. महाराष्ट्रात हिंसाचाराची प्रयोगशाळा, हिंसाचार पसरवून राजकीय भाकऱ्या शिकवण्याचा भाजपचा पिढीजात धंदा, सामनामधून शिंदे फडणवीस सरकारवर प्रहार. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता ठाकरे गटाची बैठक, शिवसेना भवनात राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुखांना करणार मार्गदर्शन. राष्ट्रवादी पक्षाच्या कोअर कमिटीची आज बैठक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात होणार बैठक, बैठकीत आगामी निवडणुकांबाबत रणनीती ठरण्याची शक्यता. राहुल गांधी 31 मे पासून 10 दिवसांसाठी जाणार अमेरिका दौऱ्यावर, 4 जूनला राहुल गांधी न्यूयॉर्कमधील 5,000 भारतीयांना करणार संबोधित. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांसोबत करणार बैठक. आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार मोर्चे बांधणी, पुण्यात भाजप कार्यकारिणीच्या 18 मे रोजी होणार बैठका, बैठकांना जे पी नड्डा करणार मार्गदर्शन. बाजार समितीच्या सभापतींच्या निवडणुकीनंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, विखे पाटलांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिल्याचा राम शिंदेंचा आरोप. संजय राऊतांविरोधात हक्कभंग दाखल करण्यासंदर्भात संजय शिरसाटांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र, अध्यक्षांची प्रतिमा मलिन केल्याचा शिरसाटांचा आरोप. जयंत पाटलांनी ईडीकडे मागितला 8 ते 10 दिवसाचा वाढीव कालावधी, 22 मेला जयंत पाटलांना ILFS प्रकरणी ईडी समोर हजर राहण्याचे होते आदेश. हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील आंबा होतोय विक्रीला, स्थानिक बागायतदारांचा कर्नाटकातील आंब्याला विरोध, कर्नाटकी आंब्याच्या विरोधात स्थानिक बागायतदार झाले आक्रमक. पुण्यात दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद, मान्सून लांबल्यानं पुणेकरांना करावा लागणार पाणी कपातीचा सामना, शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठा केला जाणार. नवीन संसद भवनाचे काम याच महिन्यात पूर्ण होणार, जुन्या इमारतीपेक्षाही 17,000 चौरस मीटर मोठी भव्य इमारत 30 मे रोजी पंतप्रधान मोदी करू शकतात उद्घाटन. बीडमधील परळीत BRS पक्षाचा पहिला शेतकरी मेळावा संपन्न, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर करण्यात आली चर्चा, राज्यातील शेती योजनांमधून शेतकऱ्यांमध्ये नाराजी. सहा जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार, यंदा 96% पाऊस पडणार हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त. लखनऊ सुपर जायंट्सचा मुंबई इंडियन्सवर 5 धावांनी विजय, पराभवामुळे मुंबईची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी, ईशान किशनच्या सर्वाधिक 59 धावा. IPLमध्ये आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना, धर्मशाला मैदानावर 10 वर्षानंतर दोन्ही संघ येणार आमने सामने, संध्याकाळी 7:30 वाजता रंगणार सामना. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, प्राईम टाइमला मराठी सिनेमा दाखवणं बंधनकारक, वर्षातून 4 आठवडे मराठी सिनेमा न दाखवल्यास चित्रपटगृहांना ठोठावणार 10 लाखाचा दंड. पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत गरुड झेप अकॅडमी, भारतातील सर्वात अधिक अधिकारी आणि सैनिक घडवणारी संस्था.
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।